नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत व्हेज चीज स्टफ बर्गर, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो असा चीजी बर्गर आपण आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत, अगदी रेस्टॉरंट स्टाईल। चला तर मग जाऊया आपल्या किचनकडे आणि बनवूया व्हेज चीज स्टफ बर्गर। चला, कढई मी तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये मी एक चम्मच तेल घालून घेते। तेल आपलं तापलेलं आहे, आता त्यामध्ये हे किसलेलं आलं आहे ते घालते मी। आल्याला थोडं भाजून घेऊया आपण। आता त्यामध्ये एक चिरलेला कांदा घालते, कांदाही थोडा भाजून घेऊया आपण। आपण बटाट्याच्या टिक्कीमध्ये ज्या भाज्या वापरणार आहोत त्या भाज्या किंवा कांदा आलं हे कच्चं राहू नये म्हणून हे मी भाजून घेते। एक चम्मच हिरव्या मिरचीची पेस्ट घालते। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही। आता ही फरसबी आणि ग्रेट केलेलं गाजर आहे, तर हे मी घालून घेते ह्याच्यातच। आणि थोडंसं यांना शिजवून घेते। फरस भी थोडीशी शिजेल म्हणून मी थोडं झाकण ठेवते। आपली भाजी मस्त शिजली आहे, आता गॅस बंद करते मी। इथे मी 7-8 बटाटे घेतलेले आहेत, जे मी उकडून आणि त्यांना मस्त कुस्करून घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने त्यांना मस्त कुस्करून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण जे कांद्याचं आणि भाजीचं जे मिश्रण तयार केलेलं भाजून घेतलेलं ते मी ह्याच्यामध्ये घालून घेते। आपल्याला जेवढ्या टिक्क्या बनवायच्या असतील त्या हिशोबाने आपण बटाटा घ्यायचा आहे। यामध्ये मी 1/2 चम्मच हळद घालते, 1/2 चम्मच लाल तिखट घालते, चवीनुसार मीठ घालून घेते, तशीच मी 1/2 चम्मच ब्लॅक पेपर घालते, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेते। हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। यामध्ये मी 1 वाटी ब्रेड क्रम्स घालून घेते, जेणेकरून आपल्या टिक्कीला व्यवस्थित बाइंडिंग येईल। त्याला मी मस्त मिक्स करून घेते। आपलं बटाट्याचं मिश्रण मस्त मिक्स झालेलं आहे। आता आपण ह्याच्या टिक्क्या बनवायला घेऊया, तर त्याच्यासाठी मी चीज घेतलेला आहे। आता बघा, आपल्याला जेवढी मोठी टिक्की बनवायची असेल ना तेवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे। आपल्याला बर्गरमध्ये टाकायचं आहे तर त्या हिसाबानेच आपण टिक्की बनवणार आहोत। बर्गरचे पाव मोठे असतात ना। आता मी माझी बोटं जी आहेत ती पाण्याने भिजवली आहेत जरा, आणि त्याच्यानं थोडीशी अशी पारी तयार करून घेते। अगदी थोडीशी पारी आपल्याला तयार करून घ्यायची आहे व्यवस्थित। आणि तिच्यामध्ये आपल्याला हे चीज अशा पद्धतीने भरायचं आहे, स्टफ करून टाकायचं आहे। हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने, आणि तिला हळूवारपणे बंद करून टाकायची आहे। आपल्याला चीज बाहेर येतं का म्हणे त्या पद्धतीने बंद करायची, व्यवस्थित बंद करा। मग आपल्याला अशा पद्धतीने ही टिक्की तयार करायची आहे। ही बघा, ही बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व टिक्क्या तयार करून घेणार आहोत, एवढ्या जाडीच्या आणि एवढ्याच आकाराच्या। आपल्या टिक्क्या करून झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही व्यवस्थित झालेल्या आहेत त्या टिक्क्या आपल्या, ह्या बघा। आता आपण त्यांना फ्राय करूया। तर फ्राय करायच्या आधी 2 चम्मच मैदा घेतलेला आहे,
त्यामध्ये मी पाणी टाकून त्याची पातळ अशी पेस्ट तयार करणार आहे। इतकी पातळ अशी पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे मैद्याची। तर त्यात थोडंसं नावाला मीठ घालतीये मी आणि परत एकदा मिक्स करून घेते। आपली पेस्ट बघू शकता तुम्ही, एवढी पातळ केलेली आहे मी। आपल्याला लागेल ब्रेड क्रम्स। हा ब्रेड आणून मी तो मिक्सरला वाटून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी हा ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेला आहे। आता आपण ही टिक्की घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये डीप करणार आहोत व्यवस्थित व्यवस्थित डीप करून घेणार आहोत तिला। आणि मग ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घेणार आहोत व्यवस्थित। हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी सगळ्या टिक्क्या तयार करून घेते। आता आपण यांना फ्राय करून घेणार आहोत। फ्राय करण्यासाठी मी फ्राय पॅन ठेवलेला आहे गॅसवर, आता तो तापलाय। आता मी त्याच्यामध्ये तेल घालून घेते। आपलं तेल तापलंय, आता आपण त्यामध्ये एक एक टिक्की घालून घेऊया। गॅस बारीक करते। यांना मस्त आपण खरपूस अशा भाजून घेणार आहोत। अजून एक बसेल। आपल्या टिक्क्या झालेल्या आहेत भाजून व्यवस्थित मस्त खरपूस अशा। आता आपण यांना साईडला काढून घेऊया। आपल्या टिक्क्या ही तयार आहेत, तर आता आपण बर्गर तयार करायला घेऊया। आता आपल्याला बर्गर करण्यासाठी हे बर्गरचे पाव लागतील। अशा पद्धतीने हे पाव असतात, उरीने यांना असं मधून कापून घेणार आहोत। हे अशा पद्धतीने मी कापून घेतलेले आहेत। आपल्याला लागेल व्हाईट मेयोनीज, तसंच आपल्याला कांदा आणि टमाटरचे हे गोल गोल स्लाइस केलेले आहेत मी, बघू शकता तुम्ही। तसंच आपल्याला केचप लागेल आणि चीज स्लाइस लागतील, अमूलच्या चीज स्लाइस घेतलेले आहेत मी। तर आता आपण बर्गर तयार करायला घेऊया। आपण बर्गरची एक स्लाइस घेतलेली आहे, आता त्याला मी व्हाईट मेयोनीज लावून घेते। त्याच्यावर थोडीशी ब्लॅक पेपर स्प्रिंकल करूया, केचप घालूया। आता आपली ही टिक्की बघू शकता तुम्ही, परफेक्ट आपल्या पावाला मॅच झालेली आहे ती। आता हिच्यावर ना आपण हे व्हेज मेयोनीज लावून घेतोय। त्याच्यावर आपण कांदा, टमाटर, लेटसची पानं पण घेऊ शकता, मला मिळाली नाही। आता आपण ह्याच्यावर परत एकदा थोडंसं मेयोनीज लावून घेऊया। ह्याच्यावर ना थोडासा केचप घालूया, अगदी थोडा घाला। आणि ही चीज स्लाइस आपण अशी ठेवून टाकणार आहोत। आता आपल्या हा बर्गरचा टॉपचा लेयर आहे, त्याही आपण मस्त मेयोनीजने फुलफिल करून घेणार आहोत। मस्त स्प्रेड करणार आहोत सगळ्या बाजूने मेयोनीज। आणि हा टॉप लेयर आपला ह्याच्यावर बसेल। आपला बर्गर खाण्यासाठी तयार आहे, बघू शकता तुम्ही। आपला मस्त टेम्पटिंग असा बर्गर झालेला आहे। आणि आपण खाताना जी आलू टिक्की केलेली, त्यामध्ये जे आपण चीजचं स्टफिंग भरलेलं आहे, ते खाताना एवढं चीजी लागणार आहे ना तुम्हाला, की अमेझिंग लागणार आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
थैंक यू।